नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कल्याण येथील चाळी झोपडपट्टी येथील लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधित लसीचे लसीकरण झालेले नाहीये। लसीविषयी चाळ झोपड्यांमधील रहिवाशांमध्ये अनेक गैरसमज दूर व्हावेत, त्यांच्या दारात जाऊन त्यांना लस घेता यावी या उद्देशातून पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी KDMC चार बसच्या माध्यमातून फिरती लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला। तर बुधवारी या फिरत्या लसीकरण केंद्रावर कल्याण पूर्व बाजार समिती आवारातील एकूण 900 लाभार्थ्यांनी लस घेतली। तिसरी लाट येण्यापूर्वी कल्याण डोंबिवली परिसरातील चाळी झोपडपट्टी असलेल्या भागात झटपट लसीकरण झाले पाहिजे या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून रहिवाशांच्या मनातील लसीविषयी असलेला गैरसमज दूर करणे आणि त्यांना दारात आलेली लस घेण्यास उद्युक्त करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे, असे आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी सांगितले। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।